नमस्कार, छायाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. तर मी तुम्हाला आज दाखवणार आहे तिळगुळ आणि शेंगदाण्याची पोळी करून दाखवणार आहे. चला तर मग आपण करायला घेऊयात. किती छान मस्त कलर झाला आहे बघा, खूप असं छान झालेले आहेत तिळगुळाची पोळी. तेवढ्या वाटीमध्ये बघा माझ्या 9 झालेल्या आहेत बघा. आज मी बनवणार आहे संक्रांत स्पेशल तिळगुळ पोळी बनवणार आहे. तर याच्यासाठी मी तीळ घेतले अर्धी वाटी, एक वाटी गुळ घेतला आहे म्हणजे सपाट वाटीला कमी, आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत, आणि एक वाटी पीठ घेतलेलं आहे मी, चवीनुसार मीठ घेतलं. आपण आता शेंगदाणे भाजून घेऊया. बारीक गॅसवर भाजायचे आहेत, खरपूस गॅसवर. नुसत्या तिळाचे पण करतात, पण जरा शेंगदाणे घेतल्यानंतर चव येते जरा चांगली, म्हणून नुसत्या शेंगदाण्याच्या पण करतात, नुसत्या तिळाच्या पण करतात. मी दोन्ही मिक्सरच्या करणार आहे. आता आपण हे खरपूस गॅसवर शेंगदाणे भाजून घ्यायचे. हे बघा, इथं आपले बारीक गॅसवरती खरपूस असे तिळ भाजलेले आहेत. आता आपण हे वाटीत काढून घेऊया, थंड करायला घेऊया, तिळ टाकून घेऊया. तिळ पण आपल्याला बारीक गॅसवरती खरपूस असं भाजून घ्यायचे. हे बघा, इथं आपले तिळ पण बघा भाजलेले आहेत. बघा, चेंज झालं आहे कलर, पण चेंज झाला याचा. आता आपले तिळ पण भाजलेले आहेत, गॅस बंद करूया आपण. आता याला थंड करायला ठेवूया आपण. आता तिळ आणि शेंगदाणे थंड होईपर्यंत आपण आता कणिक मळून घेऊया. याच्यामध्ये मीठ घालूया. याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. आता आपण याच्यात पाणी, थोडं पाणी घालून शेण मळून घ्यायचं आहे पीठ. आपण जास्त घट्ट पण मळायचं नाही, जास्त पातळ पण मळायचं नाही. हे बघा, इथं आपले शेंगदाणे पण थंड झालेले. आपण आता याच्यात चाळणी घेऊया आणि असे फुलकट सगळे काढून घेऊ. तुम्हाला हातानं पाहिजे असलं हातानं काढा, कपड्यामध्ये घालून पण चोळून छान निघतात त्याने. मी थोडेसे आहे म्हणून हातानं मी काढून घ्यायला लागले. कपड्यामध्ये पण पटकन जास्त असले तर कपड्यामधनं पटकन निघून जातात त्याची सालावरची. असे पण निघतात हातानं, खरं वेळ लागतो. असं पूर्ण चोळून घेऊया आपण सगळे शेंगदाणे फुलकट काढून. इथं बघा, हे बघा याची टलपर आता निघलेले आहेत. आपण आता याला पाकडत बसण्यापेक्षा ह्याला आपण काय करायचं, एका झाऱ्यामध्ये ठेवायचं. ह्याला टाकायचं. हे पण वेचून आपण आहे ना हे शेंगदाणे आता मिक्सरमधून बारीक करून घेऊ आपण. हे बघा, इथं आपले शेंगदाणे पण बारीक करून झाले, तसे बारीक करून घ्यायचे. हे पण आपण आता ह्याच्यात काढून घेऊया. आणि आता आपण तीळ पण बारीक करून घेऊया. आपण हे बघा, इथं आपले तीळ पण बारीक करून झालेत. असं जाडसर घेतलेत मी करून, जास्त पण बारीक नाही केले, चालू बंद करून असं बारीक करून घेतले. हे पण आपण ह्याच्यात काढून घेऊ. आता आपण ह्याच्यात ना हा गुळ मी चिरून घेतलेला आहे, गुळ बारीक असं एकदम चिरून घेतलेला आहे. ह्याच्यात गुटळी नाही गेली, आपण एखादी गेली असली तर असं हे करून घ्यायचे, फोडून घ्यायचे. याच्यात आता आपण हे गुळ पण घालून घ्यायचं आहे. याला आपण चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. काय तर मिक्स केलेलं आपण ह्याच्यात आता हे छोटे 2 चमचे तूप पण घालून घ्यायचं आहे. तूप घातल्याने काय होतं, आपल्या पोळ्या चांगल्या मऊ छान असं मसूत होतात आणि आपल्या फुटत पण नाही पोळ्या, म्हणून 2 चमचे तूप घालून घ्यायचं आहे. टेस्ट पण पोळीला खूप छान येते, गुळपोळीला.
आपल्याला दूध घालायला लागत नाही किंवा पाणी घालायला लागत नाही. बघा कसं छान असं झाले. आपण हे चांगलं आता मिक्स करू. हे बघा याच्यात खिसून घेतल्यामुळं गूळ, हे बघा एक पण अशी गुठळी झाली नाही ह्याच्यात. बघा असं छान असा आपला गोळा पण तयार होतो आहे. बघा आता इथं आपलं सारण पण करून झालेलं आहे. इथं माझे कणिक पण मळून झालेले आहे, 10-15 मिनटं झालेले. आता आपण पोळी करायला घेऊया. हे बघा इथं कणकेला माझ्या 10-15 मिनटं झालेले आहेत. वरून थोडंसं तेल लावून घ्यायचं, आपण एक छोटा चमचा तेल लावून घ्यायचं आहे. थोडंसं पिठाचा हात घ्यायचा आहे आणि याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं बघा इथं आपले आता मिक्स म्हणजे एकजीव झालेले आहे कणिक. असे आपण आता शेंगदाण्याच्या पोळ्या करून घेऊया. हे बघा असं पिठाचा मी गोळा करून घेतलेला आहे. त्याला आपण गोल करून घ्यायचं हातानं. थोडी पारी अशी मोठी करून घ्यायची जरा. आणि हे सारण आहे ना, आपण जेवढी कणिक घेतलं आहे तेवढेच सारण घ्यायचं आपल्याला. हे बघा असं आपण ह्याच्यात आता भरून घेऊया. आणि वर निघते ना पीठ, ते थोडंसं काढून घेऊया आपण, कारण एकाच बाजूला जाड होईल म्हणून आपण याला असं पीठ काढून असं बंद करून घ्यायचं आहे. आणि दोन्ही बाजूला असं एकसारखं करून घ्यायचं आहे. आपण आता हे लाटून घेऊया. आपण हे बघा आपण आता ह्याला पीठ लावून घेऊया आणि एकसारखा असं हातानं पसरून घ्यायचं असं. आणि याला लाटून घ्यायचं, हलक्या हलक्या हातानं लाटून घ्यायचं आपल्याला याला. हे बघा सारण कसं सगळीकडं असं पसरलेलं आहे. आपल्याला चिकटत असलं तर थोडंसं पीठ लावायचं मध्ये मध्ये. आपल्या आता हे गुळपोळी लाटून झालेले. आपण आता ह्याला भाजून घेऊया. इकडं मी तवा गरम करायला ठेवला आहे बघा. इकडं आपण आता त्याच्यामध्ये टाकून घेऊया. त्याला आपण उलटून घेऊया. आता मग किती छान असं झालेलं आहे. आपण बारीक गॅसवर भाजायचे, जास्त मोठ्या गॅसवर पण भाजायचे नाही, कुरकुरीत असे भाजून घ्यायचे. तसंच मी आता दुसरं पण तिळपोळी बघा भरून घेणार आहे सारण याच्यामध्ये. त्याला पण आपण असं वाटीसारखं करून घ्यायचं आहे आकार. आणि याच्यात आपण भरून घ्यायचं आहे सारण.
तुम्हाला जेवढं बसल तेवढं घालू शकता त्याच्यामध्ये सारण। बघा असं सारण घालून घ्यायचं आणि ह्याला बंद करून घ्यायचं। आणि वर पीठ निघालेलं पण काढून घ्यायचं आपल्याला। असंच आपण आता दुसरी पण पोळी लाटून घ्यायचे। त्याच्यावरनं मग आपण आता तूप लावून घ्यायचं आहे। माझं तूप हे घरचंच आहे, गावरान तूप। आता याला आपण तूप लावून घ्यायचं। बघा किती छान असा कलर आलेला आहे याला। याला आपण आता टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे। बघा किती छान असं कलर खरपूस असे भाजलेले। तसेच आपण आता दुसरी पण करून घ्यायची। हे बघा इथं लास्टची माझी गुळपोळी आहे। हे बघा तुम्हाला दाखवते असं पण सारण भरायचं, असं पण कडेपर्यंत जाते। हे बघा असं भरायचं, असं पण कडेपर्यंत सारण जाते आपलं, पोळी पण फुटत नाही। हे बघा असंही पॅक करायचं आणि असं हातावर असंही करून घ्यायचं। हे बघा सगळीकडे असं सारण असं जाते। आपण आता हे लाटून घेऊया। आपण ते वाटीने करण्यापेक्षा हे ना सारण असं पटकन भरायला येतं। नवीन जर शिकणाऱ्याला असलं ना असं भरायला पटकन येते त्याच्यापेक्षा। आणि बघा हे सारण पण असं सगळीकडे पसरलं जाते। आणि पोळी पण आपली फुटत नाही। हे बघा इथं आपली ही पोळी लाटून झाली। बघा कसं सारण सगळीकडे असं पसरलेलं आहे ह्याला पण। बघा दोन्ही बाजूने सगळीकडे सारण पसरलेलं आहे, अगदी काटापर्यंत गेले। असंच आपण आता ह्याला बारीक गॅसवरती आपण भाजून घेऊया। हे बघा माझं इथं गुळपोळी करून तयार आहे। बघा हे बघा किती सुंदर झालेलं आहे, कलर बिलर छान मस्त अगदी। बघा किती छान असा कलर झालेला आहे। इथं माझ्या तिळगुळाच्या पोळे करून तयार आहे। माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।